नमस्कार मी पल्लवी तुमचं कृष्णा फॅमिली ब्लॉक्समध्ये स्वागत करीत आहे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मटकीला अगदी सोप्या पद्धतीने मोड कसे आणायचे चला मग व्हिडिओ थोडा पण स्किप नका करू थंडी असो पावसाळा असो किंवा उन्हाळा असो याच टिप्स फॉलो करून तुम्ही मटकीला मोड आणायचे तर मग आता सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे चला मग आता पाहू शकता तुम्ही इथे की मटकीला खूप छान मोड आलेले आहेत मग असेच मोड कसे आणायचे बारा महिने तुम्ही असेच मोड आणू शकता मटकीला आणि शिळ्या मटक्या विकतच्या मटक्या खाण्याची गरज नाही रोजच्या रोज फक्त अगदी सकाळी दोन मिनटं रात्री दोन मिनटं दिले की मटक्या तयार होतात तर मग आता चला कशा आणायच्या सांगते तुम्हाला तर काय करायचं रूम टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं आहे कोमड सोमक कोणतंही पाणी घ्यायची गरज नाही सकाळी दहा अकरा बाराच्या सुमारास या मटक्या भिजत घालायच्या म्हणजे सहा सात आठ तास या मटक्या भिजत ठेवायच्या मग रात्री काय करायचं सहा सात वाजता मटक्या काढायच्या एखादी अशी चाळणी घ्यायची तुमच्याकडे पिठाची बारीक कुठलीही चाळणी असू द्या कोणत्याही चाळणीत मोड खूप छान येतात तर मग असं मटक्या काढून घेतल्यानंतर पाणी निथळायला ठेवायचं जवळजवळ पंधरा वीस मिनटं पाणी निथळलं की मग काय करायचं मटक्या पूर्ण एका जागावर गोळा करून घ्यायच्या आणि मग आता एखादं मोठं घ्यायचं आहे ज्यामध्ये तुमची चाळणी बसल असं घ्यायचं आहे आणि त्यावरतून एक प्लेट ठेवायची आणि सकाळी उघडून पाहिल्यानंतर तुमच्या मटकीला खूप छान मोड आलेले असतील पाहू शकता तुम्ही आणि वरतून जेवढे मोड दिसतात त्यापेक्षा खालून चाळणीच्या खूप छान अशी चाळणी भरून मोड आलेले आहेत म्हणजे आपल्या मटकीला कोणत्याही ऋतूमध्ये खूप छान मोड येतात फक्त या टिप्स फॉलो करून तुम्ही मटक्या भिजत टाका तुम्हाला बाहेरच्या मटक्या विकत घेऊन खाण्याची गरज नाही कारण त्या कोणत्या पाण्यात असतात परत कोणत्या मटक्या वापरल्या जातात गावरान खायच्या असतील तुम्हाला तर गावरानच भेटतात असं नसतं तर मग घरीच अशा ताज्या मटक्या बनवून तुम्ही खाऊ शकतात चला मग व्हिडिओ आवडला असेल तर पटकन सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा